चित्रा, ए चित्रा, अगं कसला विचार करतेस? चित्रा काय विचार काय करतेस तू एवढा? नाही काही नाही ग, म्हणजे विशेष काही नाही, सहजच. दिवस कसे रंग बदलतात ना ग. कालपर्यंत माझ्या भविष्यात काहीतरी वेगळंच होतं आणि आज अचानक संजय आल्यावर. मला सांग, तुलाही मनापासून आवडला आहे ना तो? आई, खरं तर माझ्या या अवस्थेत त्याने मला स्वीकारणं हेच खूप आहे माझ्यासाठी. खरं, आणि म्हणूनच माझी खात्री आहे की तुझा संसार खूप सुखाचा होईल. अगं, कारण जिथे शरीर संपून मनाला सुरुवात होते ना, तिथेच खऱ्या अर्थी सुखाला सुरुवात होते. चित्रा, अगं तुझ्या लग्नात काय काय करायचं ना ते सगळं ठरवून ठेवलंय बघ मी. नाही म्हणजे भलेही लग्न रजिस्टर होऊ देत, पण मी कुठलीही हौस शिल्लक ठेवणार नाहीये तुझी. आई, पण बाबा त्यांना आवडलेलं नाहीये हे सगळं. अगं, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करत बसलीस ना तर आयुष्यभर बिनलग्नाचं राहायला लागेल बघ तुला. तसं नाही ग आई, पण त्यांच्या मर्जी विरुद्ध मी काही केलं ना तर ते शल्य आयुष्यभर बोचत राहील ग मला. हे तू काहीही कर, पण त्यांना जोपर्यंत मान्य होत नाही आहे ना तोपर्यंत मलाही पटणार नाही ग हे सगळं. बरं, हे बघ मी बघते काय करायचं ते. तू नको ना काळजी करूच, तू फक्त स्वतःला लग्नासाठी तयार कर. चित्रा, स्त्रीच्या आयुष्यातले हेच काही वेगळे दिवस असतात बघ. ह्याच काळात ती स्वतःसाठी जगत असते आणि मग एकदा लग्न झाल्यावर काय, आधी नवऱ्यासाठी आणि मग मुलांसाठी. सगळ्यांचं करता करता अख्खं आयुष्य कधी संपून जातं कळत सुद्धा नाही. आई, नाही अगं, म्हणजे त्यात सुद्धा सुख असतंच ना, पण हे सुख काही वेगळंच असतं बघ. आपल्या घराकडे जाणारी वाट निश्चित झालेली असते आणि त्या प्रवासातला प्रत्येक क्षण साजरा करायचा असतो. करशील ना?